जय भीम आयुष्यमान शंकर हरी रवी साहेब निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मुंबई यांची महती कविवर्य भागवतजी बनसोडे यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या कवितेत शब्दबद्ध केली आहे महाराष्ट्रातील तमाम रवी साहेबांचे चाहते व जनतेसाठी मी प्राध्यापक उत्तम भगत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ही कविता सादर करत आहे दक्ष पोलीस अधिकारी कराड साताऱ्याने महाराष्ट्राला फार मोठ्या व्यक्ती दिल्या आहेत त्यापैकीच एक मोठी व्यक्ती म्हणजे शंकर हरी रवी ढोले वयाच्या दहाव्या वर्षी कालवडे गावात चौकशीसाठी आलेल्या एका फौजदाराचा रुबा पाहत असताना त्याच फौजदाराने विनाकारण शंकरच्या थोबाडीत मारले त्याच दिवशी शंकरने निश्चय केला की नोकरी करेन तर पोलीस फौजदाराचीच मुंबईचे सहाय्यक पोलीस उपायुक्त म्हणून निवृत्त झालेल्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे साताऱ्याच्या कराड तालुक्यात नडशी म्हणून एक गाव आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात शंकर रवी ढोणेंचे नाव आहे तक्रारदाराची तक्रार, तक्रार शांतपणे ऐकणारा पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या जनतेला सन्मानाची वागणूक देणारा व वा गुंडांना खाकीचा दरारा दाखवणारा अशी रवी ढोणेंची ख्याती आहे पोलीस दलाच्या समुद्रातील हा एक अनमोल मोती आहे पोलीस दलाच्या समुद्रातील हा एक अनमोल मोती आहे सर्वश्रेष्ठ सत्य हेच तत्व बाळगणारा सत्याची बाजू उचलून धरणारा सत्याला न्याय मिळवून देणारा अशी रवी ढोरेंची ख्याती आहे साहित्याची आवड असणारा कलागुणांची वाहवा करणारा चोख कर्तव्याची धारणा असणारा रंजल्या गांजलेल्यांना मदत करणारा काव्यमैफलीत रंगून जाणारा उदात्त अंतकरण ठेवणारा जनमानसात लोकप्रिय असणारा भेटेल त्याला आपला म्हणणारा स्वतःच्या वेदना झाकणारा रसाळवाणीने आनंद वाटणारा सज्जनांचा गोतावळा जमविणारा सदैव माणसांमध्ये वावरणारा खर्डी येथील आंबेडकर भवन उभारणीत मोलाचे सहकार्य करणारा सामाजिक बांधिलकी जोपासणारा स्वच्छ प्रतिमा ठेवून नीतिमत्ता जपणारा खाकी वेशातच दहा हजाराच्या सभेत लोकप्रबोधन करणारा भेटेल त्यांचा हा मित्र आहे सारा समाज त्यांचे गणगोत्र आहे महाराष्ट्र मॅरेथॉन चॅम्पियन एन आय एस ॲथलेटिक कोच व महाराष्ट्र नॅशनल टीमचा कॅप्टन अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारा असा हा नावलौकिक मिळवलेला अनोखा पोलीस अधिकारी होता पोलीस दलाच्या समुद्रातील हा एक अनमोल मोती आहे अशी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त रवी ढोणेंची ख्याती आहे पोलीस दलानेही आदर्श घ्यावा असा हा जगावेगळा अधिकारी होता पोलिस दलात मी पाहिलेला हा एक कर्तव्यदक्ष अधिकारी होता पोलिस दलात मी पाहिलेला हा एक कर्तव्यदक्ष अधिकारी होता पोलीस दलात मी पाहिलेला हा एक कर्तव्यदक्ष अधिकारी होता धन्यवाद